हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीविषयक एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहूया शिक्षक रुजू होण्याचा सतरा जूनचं मुहूर्त होकणार प्राधान्यक्रम भरण्यासाठी चार जूनपर्यंत मुदतवाढ म्हणजेच या ठिकाणी तीन जूनपासून ते सहा जूनपर्यंत प्राधान्यक्रम भरता येणार आहेत शिक्षक भरती प्रक्रियेतील प्राधान्यक्रम भरत असताना उमेदवारांना अडचणी आल्याने प्राधान्यक्रम भरण्यासाठी सहा जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला परिणामी शिक्षण शिक्षक सेवेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी ठरवलेला सतरा जूनचा मुहूर्त हुकण्याची चिन्हे आहेत पवित्र संकेतस्थळाच्या माध्यमातून बहुप्रतिक्षित शिक्षक भरतीची प्रक्रिया राज्यात राबवली जात आहे त्याअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्थांच्या शाळांतील बारा हजार रिक्त जागावर भरती केली जाणार आहे त्यासाठी उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पवित्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली मात्र त्यात अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून करण्यात आल्या सूक्ष्मजीवशास्त्र जैवतंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स संगणकशास्त्र या विषयांच्या शिक्षकांबाबतची माहिती अध्यादेशात न आल्याने त्यांना प्राधान्यक्रम भरताना बाद ठरवण्यात आले तर नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून शिकवलेल्या उमेदवारांची दहावी सी बी एस सीतून तर पुढील शिक्षण मराठी माध्यमातून आहे असे उमेदवार पहिली ते पाचवी इंग्रजी माध्यमातून शिकू शकतात मात्र त्यांना मराठी माध्यमांच्या शाळा दिसत आहेत तसेच एन आय सीने तयार केलेल्या या पवित्र संकेतस्थळाच्या सॉफ्टवेअरमध्ये चुकीचे कोडिंग झाल्याने प्राधान्यक्रम कोणाला जास्त तर कोणाला कमी दाखवले जात आहे अशा विविध अडचणीमुळे उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर त्यांना अर्जात दुरुस्त करण्याची पुन्हा एक संधी देण्यात आली त्यामुळे आत्ता उमेदवारांना पुन्हा प्राधान्यक्रम भरण्याची वेळ येणार आहे यासंदर्भात उमेदवार उपसंचालक कार्यालयात आणि आझम कॅम्पस येथे विविध तांत्रिक समस्या घेऊन येत आहेत या समस्या सोडवण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली आय टीचे सल्लागार उमेदवारांच्या समस्या सोडवण्यासाठीचे मार्गदर्शन करत आहेत लांबलेल्या प्रक्रियेमुळे आणखी काही वेळ जाणार असल्याचे स्पष्ट होत असून शिक्षक भरतीचे कामकाज पूर्ण करून सतरा शिक्षकांनी रुजू होण्याचा ठरवलेला मुहूर्त चुकण्याची शक्यता आहे अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनीच दिली एक आहे एकंदरीतच काय सतरा जूनला जो शिक्षक भरतीचा रुजू होण्याचा मुहूर्त होता हा मुहूर्त आता पुढे जाणार असल्याची माहिती आता या संपूर्ण प्रक्रियेवरून मिळत आहे आता हा मुहूर्त पुढे किती दिवस लांबणार हे येणारा काळच ठरवेल तरीही सतरा जूनपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होवो आणि उमेदवारांना सतरा जूनला शाळेवरती नियुक्ती मिळायलाच हवी या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद